अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। सर्व भारतीयांना शिक्षणाचे दालन खुले करून देणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 113व्या स्मृती दिनानिमित्त तळेगाव येथील जिरेमाळी समाजसेवा संघ आणि अनमोल राजा भगीरथ बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सर्वच समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। याबरोबरच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादित करणाऱ्या जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। स्वागत करायचंय, सर्वांनी एकदा जोरदार नारा द्यायचा आहे। जय ज्योती, आवाज पाहिजे तसा नाही आला पण सर्वांचा। आपल्या समोर नारायणजी नवले साहेब। न सावित्री माईला कलानी विद्या देई सकला, करूया वंदन सावित्री माईला कलानी विद्या देई सकला। तुझीच सेवा सदा घडावी, तुझीच मूर्ती मनी वसावी, विद्येची देवता नमस्कार तुला, कलानी विद्या देई सकला। करूया वंदन सावित्री माईला कलानी विद्या देई सकला, कलानी विद्या देई सकला। तुझी मुले अजान होती, तुझ्या कृपेने झाली मोठी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लाविला, त्यातून शिकवले अम्मा मुलींना। करूया वंदन सावित्री माईला कलानी विद्या देई सकला, करूया वंदन सावित्री माईला कलानी विद्या देई सकला। प्रसन्न माई सावित्री देवी करीन भक्ती सदा तुझी आई, करीन भक्ती सदा तुझी आई, ज्ञानाचा मार्ग दाखवी आम्हाला, ज्ञानाचा मार्ग दाखवी आम्हाला, कलानी विद्या देई सकला, कलानी विद्या देई सकला। करूया वंदन सावित्री माईला, करूया वंदन सावित्री माईला कलानी विद्या देई सकला, कलानी विद्या देई सकला। या कार्यक्रमाचं नियोजन करत होती आणि खरोखरच
या सर्वांचं स्वागत होणं हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि एका वर्षीचे असताना त्यांची आई चिमणाबाई यांचे निधन झाले, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचे पालन पोषण त्यांचे वडील गोविंदराव फुले यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले हे एक 7 वर्षाचे असताना त्यांनी श्री गणेश गिरवली. महात्मा त्यांचे प्राथमिक शिक्षण हे 1834 ते 1838 या 4 वर्षाच्या कालखंडात झाले. परंतु काही कारणानुसार त्यांचे शिक्षण बंद झाले. ते वडिलांबरोबर शेतात काम करू लागले, हातात काठी घेऊन मातीवर गिरवू लागले. महात्मा फुले ज्योतिबा फुले यांचे विचार खूप क्रांतिकारी होते. महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आले नसते ना तर खऱ्या अर्थाने सावित्री घडली नसती. ज्यावेळी ज्योतिबांना मूल होत नव्हते त्यावेळी अनेकांनी ज्योतिबांना सांगितले, ज्योतिबा सावित्रीला सवत आणा ना. तर त्यावेळी सावित्रांनी फार मोठा क्रांतिविचार त्या काळात मांडला. ज्योतिबांना मूल होत नसेल ना, तर सावित्रीला सवत आणण्यापेक्षा हा ज्योतिबा एक वेळा स्वतःला सवत्या घेऊन आल्याशिवाय राहायचा नाही, एवढा मोठा क्रांतिकारी विचार या महात्म्याने आपल्या महाराष्ट्रावर सांगितला. तरी ते महात्मा आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही. शेवटी एवढे सांगतो, हजार तारखेमध्ये एक ध्रुव तारा असावा. प्रत्येक फुलाचा गंध हा निशगंध प्रमाणे असावा. जीवनाचा प्रवास किती संकटाने भरलेला असावा. सोबत फक्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा पगडा असावा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो.
सुद्धा आपल्या समोर सांगितलेले आहे, तर त्याचा सुद्धा अतिशय गोंधळ झाला आहे. या विद्यार्थ्याला सत्कार. त्यानंतर संतोष सुधाकर सत्कार, या गुणवंत विद्यार्थ्या सत्कार. नंतर पुढील सत्कार ज्ञानेश्वर कैलास जगताश सवंगे या विद्यार्थ्या सत्कार. डॉक्टर पाटील दर्जी लक्ष्मी त्यांना विनंती करतो. विशाल लक्ष्मण धनई, विशाल लक्ष्मण धनई या विद्यार्थ्या सत्कार. संजय भाऊ डोंगरे दर्जी लक्ष्मी त्यांना विनंती करतो. शीतल संजय घोरकडे या विद्यार्थीचा सत्कार. गणेश भाऊ गुंडे दर्जी लक्ष्मी त्यांना विनंती करतो. आर के पाटील सर दर्जी लक्ष्मी त्यांना विनंती करतो. आर विद्यार्थिनीचा सत्कार. विजय भौमाजन अंतुर्ली होईना, परंतु आपल्या कार्यक्रम हा जो कार्यक्रम इथे मला वाटते गिरेमाड्यांचा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे, खरंच अभिनंदनाची बाब आहे. मला वाटते 2 महिन्यापूर्वी रवींद्र भागवत आणि मी या गावात तसेच बाजूच्या शहापूर या गावात येऊन गेलो आणि तिथून या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ श्री विजय पाटील तिथले शहापूरचे आणि आपल्या लोकांनी ही रोवली आणि ही ज्योत सारखी तेवत ठेवत आहे. त्याबद्दल मी प्रथमतः त्या कार्यकर्त्यांचे त्यांचे या सर्व समाजाचे अभिनंदन करतो. आजचा जो हा कार्यक्रम आहे तो खरं म्हणजे गुणवंतांचा सत्कार. तर हळूहळू मला वाटते गळती लागलेली आहे, बरेचशी मंडळी उठू जाते आहे. तर आपल्या मुलांचा सत्कार आपण पाहायचा असतो. आपण तर आईवडिला आपण आपल्या मुलांच्या पाठीवर नेहमीच करत आहात, म्हणजे शाबासकी देतो, परंतु इतरांच्याही हातून त्यांचं कौतुक व्हावं म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळतं. मला वाटते आज हे ठिकाणी एक वेगळा कार्यक्रम मला बघायला मिळाला, तो असा की कुठेही मला वाटते माझ्या 14 वर्षाच्या कालावधीत सहज कार्यक्रमात कार्यक्रम म्हणून घेतला जातो, पण गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार केला जातो हे मी पहिल्यांदा या शेळगावमध्ये पाहिलं. त्याबद्दल मी निश्चित शेळगावकरांचे अतिशय म्हणजे मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या शिक्षकांना सन्मान दिला. तुम्हाला माहीत आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या आपण एक कोरी वही असते, त्या कोऱ्या वहीवर माता पिता निर्मा श्री गजान आपल्या श्री गणेशाचं नाव लिहितो आणि एक नाव गुरुन नमा असते, म्हणजे गुरुजनांचा सत्कार त्यात करतो. तर खरोखरच आपल्याला घडवणारे जर कोणी असतील आईवडिलाच्या नंतर तर ते गुरुजी असतात आणि त्यांचा सत्कार करताय म्हणजे निश्चित तुमच्या इथले गुरुजी त्या सत्काराला पात्र असतील. नाहीतर जिल्हा परिषदच्या सेवेत मी 14 वर्ष म्हणजे 29 वर्ष सेवा केली, मी अनेक प्रकारचे गुरुजी लोकांचे सहवास पाहिले, परंतु मला वाटते या ठिकाणची गुरुजी नक्कीच अभिनंदनास पात्र असतील, म्हणूनच त्यांचा सत्कार या गावामध्ये केला. मी परत त्यांना विनंती करेल तुमच्या हातून असेच सत्कार्य आणि चांगले विद्यार्थी घडो. आपल्या पालकांच्याही बाबतीत एक सूचना मी याच्या निमित्त या कार्यक्रमाच्या निमित्त देऊ इच्छितो की आपण मला वाटते आमचे स्टेजवरील मंडळी आपण आपल्या मुलांच्या शैक्षणिक दृष्ट्या महत्त्व कमी देतो. मला वाटते किती लोक जात असतील मला माहीत नाही, त्यांना आपल्या मुलगा कोणा शिक्षकाच्या हाती शिकतो हे पण माहिती नसते. तर कृपया शिक्षणाला जास्तीत जास्त महत्त्व द्या. शिक्षणाने काय घडते आपण ज्योतिरावांनी सांगितलं आहे की सगळं काही जे असेल प्रगती साधायची असेल आर्थिक उन्नती साधायची असेल तर शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण नुसतं नोकरी मिळण्यापुरतं मर्यादित नसावं तर शिक्षण हे कुठेही कामी येते. तर त्या दृष्टीने शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी, त्यानिमित्त अन्मराजा भगीरथ बौद्धिशी संस्था व जिरेमाळी समाज सेवा संघ जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने इथं गुणवंतांचा बुद्धिवंतांचा कीर्तिवंतांनी सत्कार केला. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
ज्यांनी जिरमळी समाजाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकत्र केलं. मुंबईमध्ये शनिवार आणि रविवार म्हटल्यानंतर बायको आणि पोरांसाठी दिला जाणारा वेळ त्यांनी समाजासाठी दिला, ते असे आमचे आदरणीय या संस्थेचे प्रदेश सचिव आदरणीय नारायणजी नवले साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या शेजारील गावचे प्रतिनिधी आमचे अण्णा बाबूरावजी ओंगळे, आदरणीय विवेक भाऊ जाधव, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कुर्हाड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष भाऊ चौधरी, या व्यासपीठावरील बुलढाणा येथून आलेले आदरणीय मारुकर साहेब, इंजिनियर मारुकर साहेब, आदरणीय बुंदे सर, आदरणीय आमचे परममित्र आर के पाटील, आदरणीय सुभाष पाटील, आदरणीय पांडुरंगजी टेम्पे, या गावच्या सरपंच आमच्या सविताताई माळी उपस्थित, महिला शाखेचे अध्यक्ष आदरणीय ताई, तालुका अध्यक्ष आदरणीय विजय पाटील, आदरणीय विभागीय उपाध्यक्ष नानाभाऊ पाटील, या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ सपकाळ, त्याची सर्व सहकारी मंडळी, आपल्या आजूबाजूच्या व जिल्ह्याबाजून आलेल्या सर्व जिरमाळी समाज सेवा संघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्व समाज बंधू आणि माझ्या भगिनींनो, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजा भगीरथ आणि संत सावता महाराज यांना दोन हस्तक आणि एका मस्तकाने साष्टांग नमस्कार करतो. गेल्या अनेक दिवसापासून आदरणीय नवले साहेबांचं या जिल्ह्यावरती सांगणं होतं की या जिल्ह्यामध्ये जिरमाळी समाज सेवा संघ ऍक्टिव्ह नाही आहे, जिरमाळी समाज सेवा संघाचे कार्यक्रम होत नाही, गुणवंतांचा सत्कार होत नाही, समाज संघटित दिसत नाही, याकरिता गेल्या 5-6 महिन्यापासून ज्यांनी सांगितल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये आपली जिल्ह्याची संघटना, तालुक्याच्या संघटना, शाखा आणि महिलांच्या संघटना सुद्धा साहेब या ठिकाणी कार्यरत झाले आहेत. आणि हा जिल्ह्याचा पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी अनमोलराजा भगीरथ बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी भव्य स्वरूपात भव्य शामियानामध्ये या ठिकाणी झाला आहे. जेवढे या ठिकाणी पुरुष उपस्थित आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये खरोखर या ठिकाणी 50% फायदा या आमच्या भगिनी भविष्यात घेतील असं दिसते आहे. 50% या महिलांना अधिकार जो मिळाला आहे त्या 50% महिला या ठिकाणी उपस्थित राहून भविष्यात सुद्धा मला वाटतं पुरुषांच्या हातात काहीच राहणार नाही. शाळा व्यवस्थापन समितीचे कपडे सुद्धा वाटप करायचे म्हणून सरकार सुद्धा म्हणते की त्यांच्या विद्यार्थ्याच्या आईच्या नावानं खातं पाहिजे, मग माणसांनी का रानात निघून जायचं का? परंतु तुमचा जो अधिकार आहे हा अधिकार तुम्हाला सावित्रीबाई फुले यांनी दिलाय, हा अधिकार शिक्षणाचा अधिकार दिल्यानंतर तुम्ही या गावच्या सरपंच आमच्या सविताताई आहे, तुम्ही या ठिकाणी येऊन बसले आहेत, हा अधिकार सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिक्षण दिल्यानंतर मिळवून दिलाय. त्या शिक्षणाचा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे आपल्याला सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी सांगितलंय. परंतु त्या वाघिणीच्या दुधाचा आपण कितपर्यंत वापर करायचा हे अद्यापर्यंत आपण द्विधावस्थेमध्ये आहे. समाज जागृत होतो आहे, अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत. हे कलियुग, या कलियुगामध्ये जो संघटित असेल, या कलियुगामध्ये जो संघटित असेल तोच राज्य करेल, आणि राज्य करायचं असेल जेणेकरून या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य माझे या जामनेरचे सभापती आदरणीय गोंडे साहेब आहेत, आदरणीय आमचे संतोष भाऊ आहेत, आदरणीय विवेक जाधव आहेत, त्यांची माझी भेट 2003 त्यांच्या महात्मा फुले वाचनालयाच्या निमित्त झाली होती. आज त्याच्यानंतर पहिली भेट आहे. एक चांगली व्यक्ती आहेत, आपण त्याचा वापर करणं शिकलं पाहिजे. या ठिकाणी या अन्नराजा बौद्धिश्य मंडळाने एक चांगला संकल्प घेऊन या ठिकाणी जी उडी घेतली आहे, आम्हाला वाटत होतं सुरुवातीला किंवा हे कसं होईल, काय होईल, कसा कार्यक्रम करतील, परंतु तुमच्याबद्दल या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटेल की आमचा माळी राजा, आमचा समाजाचा समाज बांधव ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला एक अभिनव उपक्रम तो करतो, आणि असं अभिनव उपक्रमाची जे क्रांती मेळावा आहे, जी मशाल आहे, ती आपल्या शेळगाव तालुक्यातून पेटलेली आहे. आपल्या शेळगाव गावातून ही मशाल पेटलेली आहे. शेळगाव, तळेगाव अनेक चांगल्या गुणवंतांचं गाव आहे. आपल्या माध्यमाने इथून चांगल्या मोठ्या पदपिढ्या निर्माण झाल्या असतील. या ठिकाणी आमच्या कोळी बंधू बसले यांच्या मिसेस आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले असतील. इथं कुणा आपला शिक्षण सभापती सुद्धा आपल्या गावचे मधुकर शिंदे होते. अनेक चांगले चांगले विषय आपल्या गावातून झालेले आहेत. तर मित्रांनो, आपण की उचल, आपण जो सामाजिक सेवेचा जो वसाव या ठिकाणी उचललेला आहे, एक आनंदाची गोष्ट आहे. या सामाजिक सेवेच्या माध्यमातून आपल्या हिमतीला दाद द्यावा लागेल. म्हणून या ठिकाणी कोण शब्द तुमच्याबद्दल सांगेल, हिम्मत हो तो मज धारा से भी कष्टी निकल जाती है.
हिम्मत हो तो मजधारा से भी कष्टी निकल जाती है। मजधारा म्हणजे पाण्यातील जो भवरा, त्या भवऱ्यामध्ये अगर नाव आली तर पलटी होण्याची शक्यता असते। परंतु हिम्मत हो तो मजधारा से भी कष्टी निकल जाती है। संघटन हो, संघर्ष करे तो समाज की तकदीर बदल जाती है। असा संघर्ष आपल्या या संस्थेने आपल्या या गावातून केलाय। मला वाटते या ठिकाणी गुलामगिरी पुस्तक वाचून, ज्याला ज्याला गुलामगिरी पुस्तक मिळालं ना, त्यांनी वाचून समाजाला समजवलं। गुलामगिरी याचा अर्थ असा नाही की कोणाच्या घरी सालानं राहायचं। गुलामगिरी याचा अर्थ असा नाही की कोणाच्या घरी आपण काम करतोय म्हणून गुलाम आहेत। गुलामगिरी याचा अर्थ असा आहे की आपला मेंदू आपला असला पाहिजे। आपल्या मेंदूवरती दुसऱ्याचं अधिराज्य असायला नको। आपला मेंदू कुठ्याकडे गहाण ठेवायला नको। याचा अर्थ सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी सांगितलं आहे की बा भोंदूगिरीला आपण बळी पडू नका। परंतु आमच्या माता भगिनी सकाळी उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत हा महाराज तो महाराज त्या महाराजांमध्ये गुंतून जाऊन काम धंदा बाजूला सरून ते आपल्याला मरणाची धास्ती दाखवतात, आपलं वाईट होईल अशी धास्ती दाखवतात आणि आपण त्याच मार्गाने निघतो। म्हणून असं कोणाचं वाईट होत नाही। ज्याने याचा जन्म दिलेला आहे ते आपल्याला कर्तव्य करण्यासाठी, कर्म करण्यासाठी दिलेला आहे। म्हणून आपण भोंदूगिरीला, आपण अंधश्रद्धेला बळी पडू नका। नाही सकाळी उठल्यानंतर माझ्या मुलीला मी शाळेत पाठवणार नाही, काय तर बा तो अमुक पाहतोय, तो धमुक पाहतो, मग मुली काय बाहेर गेल्यानंतर चांगल्या राहतात का? अशा ज्या कुशंका आपण मनात घेतो, जी आपल्या पोटची मुलगी आहे, जी आपल्याला आपण 9 महिने पोटात वावरलेला आहे, भविष्यात तिच्या वडिलांना आपल्याला तिचं पालन पोषण करायचं आहे, त्या मुलीबद्दल आपण शंका घेणं सोडलं पाहिजे। या ठिकाणी माडगो साहेबांनी सांगितलं की आपण आपल्या मुलांना शिक्षण द्या। शिक्षण ज्या ज्या समाजाने दिलं, आपल्या आजूबाजूच्या समाजाचं आपण नक्कीच अवलोकन केलं पाहिजे। मग मराठा समाज असेल, गुजर समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, जे चांगलं आहे ते आपण घ्या। परंतु आपण चांगल्या गोष्टीकडे लक्ष न जाताना फक्त अंधश्रद्धा, बंधुगिरी, महाराज बुवाबाजी याच्याकडे लक्ष देतो। हे गुलामगिरीमध्ये तेच सांगितलं आहे। गुलामगिरी या माझ्या आपल्या माता भगिनींना सुद्धा आपण वाचायला द्या। या गुलामगिरीतून आपण नक्कीच धडा घेतला तर मला नाही वाटत की आपल्या जीवनामध्ये कुणाला पुढे आपल्याला लाचारीनं भीक मागण्याची गरज पडेल। गुलामगिरी असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल, फुलेंचं काव्य असेल, तर नंतर महात्मा फुलेंनी पहिला छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवळा लिहिला, महम्मद पैगंबरांवरती पहिला पोवळा लिहिला आमच्या आमचे महात्मा फुले। महात्मा फुलेंनी 1874 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला। असे इतिहासकार अगर आपले मार्गदर्शक असतील, अख्ख्या जगाचे प्रेरणास्थान असतील, तर आपण त्यांच्यापासून काही घ्यायला नको का? आपण कधी घेणार आहे? आपलं ज्यांनी घेतलं ती ती जात जमात समाज पुढे निघतायत, आपण केव्हा पुढे जाणार आहे? परंतु या अनमोल भगीरथ राजाच्या संस्थेच्या माध्यमातून यांनी जो धडा, यांनी जे धनुष्यबाण पेलवलाय, नक्कीच ते या समाजाचं प्रबोधन, समाजामध्ये जागृती आणि समाजाचा नक्कीच या ठिकाणी उद्धार करतील असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय। अंधाराला घाबरत नाही आबाडाची साथ आहे। अंधाराला घाबरत नाही आबाडाची साथ आहे। कुणापुढे झुकणार नाही आमची जिरी माड्यांची जात आहे। विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती आली, गतीविना वित्त गेली, वित्तविना शूद्र खेचले की एक अनर्थ विद्येने केले, असे शिक्षणाचे महत्व पटवून देणारे थोर समाज म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। आज आपण त्यांच्या पुण्यतिथी या दिनानिमित्त इथे सर्वजण जमलेलो आहोत। आज आपण त्यांची पुण्यतिथी का साजरी करतो याचे कारण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेले कार्य व यांच्या कार्यानुसार आपण कार्य करत आहोत की नाही, त्यांच्या विचारावर आपण चालत आहोत की नाही, याची माहिती समाजातील प्रत्येक घटकामध्ये झाली पाहिजे। हाच आपला उद्देश असावा। आपल्याला माहित आहे आज आपला माडी समाज अज्ञान, दारिद्र आणि अंधश्रद्धा यामध्ये अडकून बसलेला आहे। यामधून बाहेर काढण्याचे कार्य ज्यांनी केले ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले।
अस्पृश्य समाजात जाणाऱ्या लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी 1874 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली, जेणेकरून कोणताही समाज असो त्या समाजाच्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे कार्य त्यांनी केले। हेच कार्य आपल्या माडी समाजातील तरुण व वतकुरू मुलांना करायचे आहे। कोणत्याही माडी समाजाच्या व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे। शेवटी महात्मा ज्योतिबा फुले यांनी एवढे सांगितले की प्रत्येक व्यक्तीमध्ये समता आणि बंधुता ही मूल्य रुजली पाहिजे। जर आपण समता आणि बंधुता ही मूल्य माडी समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजवली तर माडी समाज हा एक आदर्श समाज म्हणून उदयास येईल। आजच्या ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजक बहुउद्देशीय मंडळ आणि जिरेमाळी बहुउद्देशीय संघटना जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण जो सत्कार समारंभ केला त्या सत्कार समारंभाला तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचं स्वागत केलं म्हणून मी या आयोजकांचे आभार मानतो। मित्र, वेळ खूप झाला, मी माझं मनोगत फक्त 5 मिनिटात आटोपणार आहे। सर्वप्रथम आपल्या समाजातील हे जे आराध्य दैवत आहे यांना नमन करून माझे 2 शब्दाची सुरुवात मी करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ, इथे जमलेले सर्व समाज बांधव, विद्यार्थी, विद्यार्थिनी, मित्रांनो आणि इथे जमलेल्या भगिनी, की बऱ्याच वेळापासून आम्ही बघतोय की इथे बसून आहात आणि ह्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने जर कोणी शोभा आणली असेल तर भगिनीने आणली। गेल्या 40 वर्षापासून आम्ही या समाजामध्ये काम करतो, या समाजामध्ये काम करत असताना समाजाने आम्हाला भरपूर काही दिलं। मी जवळजवळ कुराळ गावाचा 10 वर्ष सरपंच राहिलो, 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य, सोसायटी सुद्धा माझ्या ताब्यात आहे आणि समाजामध्ये जवळजवळ 35 ते 40 वर्षापासून काम करतो। या समाजामध्ये काम करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, अनेक समस्या समाजामध्ये आहे। सर्वांनी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजा भगीरथ यांच्या जीवनावर दृष्टिक्षेप टाकला, परंतु मित्र आज देखील मी असं म्हणेल की आज देखील आपल्याला सावित्रीबाई फुले कळल्या नाहीत। याच कारण असं की ज्यावेळेस आपण समाजामध्ये काम करतो समाजामध्ये काही वाईट चालीरीती आहेत आणि त्या वाईट चालीरीती गेल्या 40 वर्षापासून आम्ही समाजाचे अधिवेशन घेऊन त्या मोडकळी सांगतो। मी असं म्हणेल जिरेमाळी काय, हळदीमाळी काय, फुलमाळी काय, काचमाळी काय, ह्या ज्या पोटशाखा आहे ह्या पोटशाखा कुठेतरी थांबल्या पाहिजे। आपल्या सर्वांमध्ये रोटी व्यवहार प्रमाणे बेटी व्यवहार सुद्धा सुरू झाला पाहिजे आणि ती आता काळाची गरज आहे। सर्वच आई वडिलांची इच्छा असते की मला शिकलेला मुलगा, नोकरीवाला मुलगा जावाई मिळावा आणि ह्या माध्यमातून आपण आपल्या मुली करता सातत्याने त्याचा शोध घेत असतो। परंतु एक विचार करा मित्र सर्वसाधारण की समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आज
प्रत्येक गावामध्ये होतकर मुलं आहेत, धंदेवाईक आहे, कोणी टेलर आहे, कोणी उत्कृष्ट शेती करत, परंतु परिस्थिती अशी आहे की त्यांना मुली मिळत नाही आणि ही गंभीर समस्या आज सर्व समाजाला भेडसावते आहे. आणि आपण जर अभ्यास केला तर मुंबई कुठे नोकरी कुठे आहे तर म्हणे मुंबईत आहे, नोकरी कुठे पुण्याला आहे. आपण जर तिथे जाऊन बघितलं नीटचं घर राहत नाही, नीटची व्यवस्था राहत नाही, परंतु एखाद्या शेतमजुराच्या घरी 30x30 घर काँक्रीटचं भरलेलं असतं, सगळ्या सुखसोयी ह्या घरात असतात, परंतु मुलगा होतकरू असतो, रोज 500 रुपये कमवणारा मुलगा असतो आणि असा मुलगा असताना देखील त्याला आपण मुलगी देत नाही, ही फार मोठी समस्या आज आहे. आणि म्हणून येत्या काही काळामध्ये पौर येथे आम्ही समाजाचं मोठं अधिवेशन घेणार आहोत आणि अशा अधिवेशन आम्ही घेतोच. जिरेमाळी समाज हा आता संघटित होतो आहे हे बघून खूप आनंद झाला की समाज संघटन हे झालंच पाहिजे. आज या संघटनेमध्ये जो जोश मी पाहिला, त्यांचं जे कार्य पाहिलं, त्यांनी जे ते कार्य जशा पद्धतीने ते करतात ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि म्हणून मी त्यांच्या कार्याला त्रिवार नमन करतो. आणि मित्र तुम्हाला एवढंच सांगेन की जातीय भेद न करता जर असे विवाह झाले तर फार बरं होईल आणि ही काळाची गरज आहे. मी एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. आताच आपल्याकडे उपस्थित आपल्यासाठी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित JBN न्यूजचे संचालक किरण भाऊ सोनोने यांनी सुद्धा वेळात वेळ काढून का होईना आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली. त्यांचा सुद्धा सत्कार करणे आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वासुदेवदा नरवाड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वागत सत्कार करावा. संचालकांनी हा सर उपस्थिती दिली त्याबद्दल विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र फसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचे महत्व या आपल्या चार ओळीतून सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी. ज्योतिबा फुले यांचा 1827 ते 1890 पर्यंतचा हा महान कार्यकाळ, तर त्यांनी या महान कार्यामध्ये एक महत्वाचे कार्य जे केलेले आहे तर ते म्हटलं म्हणजे मुलींसाठी शाळा. मुलींसाठी शिक्षणाचे महत्व त्यांनी कळून दिले व मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी पुण्यात उघडली. अशा या महान थोर पुरुषाच्या पुण्यतिथी निमित्त आज जिरेमाळी समाज बांधव सेवा संघ महाराष्ट्र जळगाव जिल्हा त्याच राजा भगीरथ बहुउद्देशीय संस्था शेळगाव तडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी जे गुणवंत विद्यार्थी होते तर त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मान हा देण्यात आला. त्याचप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. 3 महिन्यापासून जिरेमाळी समाजाच्या संघटना तयार करण्यासाठी सतत झटत आहो आणि आजपर्यंत सर्व आमचं जे कार्यरत आहे ते आम्हाला आमच्या कार्यक्रमातून असं लक्षात आलं की आम्ही काहीतरी समाजासाठी करतो आहे आणि तालुका जिल्हा आणि राज्यस्तरीय आम्ही कुठंतरी कार्यक्रमाचं आयोजन केलं असं आमचं मत व्यक्त झालं. आणि आम्ही जे बोलतो समजा समाजाबद्दल जो एकतेचा नारा घेऊन निघालो होतो त्या एकतेच्या नाऱ्याचं आमचं काहीतरी थोडंसं सार्थक झालं आणि आम्हाला त्या कार्यक्रमाबद्दल आनंद झाला. संतोष बाबूराव सपकाळ, शेळगाव तालुका जामणी जिल्हा जळगाव. 2 महिन्यापासून मी या कार्यक्रमासाठी फिरत होतो, बहुत कष्ट घ्यावे लागले पण प्रत्येकाचा मला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. कार्यक्रमाचे कार्यक्रम चांगला सक्सेस झाला बा यांच्या सुद्धा आम्हाला आनंद आहे. आम्हाला आनंद आहे. बस कॅमेरामन सचिन माडेसह विजय इंगळे, JBN महाराष्ट्र, जामणी.
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जीबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।